त्या शौर्याव्यतिरिक्त इतर गुन्हे त्याच्यावर बोलायला पाहिजे. मग दुर्दैवाने इमेज अशी तयार झाली शिवाजी महाराजांची की शिवाजी महाराज चौकात आणि शिवभक्त चौकीत, यांना मारामारी करण्याशिवाय दुसरं कामच काय. शिवजयंतीने पण मारामारी, मिरवणुकीने मारामारी, शिवाजी महाराज असे कसे समजून घ्यायचे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी भन्साळी साहेबांच्या कार्यक्रमाला आलतो, त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी शिवाजी महाराजांचं लेक्चर ठेवलं होतं. याला म्हणतात महापुरुषांचा वारसा चालवणं. महापुरुषाचा वारसा असा कृतीतून चालवायचा असतो. आमच्याकडे शिवजयंतीला पोरं घरीच नसतात, दुसरीकडेच कुठतरी असतात. रस्त्यावरती मिरवणूक काढणे हे शिवजयंती नाहीये. शिवजयंती मनामनात झाली पाहिजे, शिवजयंती घराघरात झाली पाहिजे आणि ती शाकाहारी झाली पाहिजे. पुरणपोळीचं जेवण करा, मित्र पाहुणे नातेवाईक यांना जेवायला बोलवा. दिस इज शिवजयंती. उगाच काहीतरी दुसऱ्याचे पैसे तिसऱ्यांनी वर्गणी काढायची, चौथ्याची ढोल पिटायचे. दिस इज नॉट शिवजयंती. शिवजयंती म्हणजे आवाज गाजावाजा हे नाहीये, अजिबात नाहीये. त्या दिवशी आपण एखादं पुस्तक वाचा, त्या दिवशी एखाद्या मॅनेजमेंटची टेक्निक शिकून घ्या, ही शिवजयंती आहे. अशी शिवजयंती करायला आपल्याला अपेक्षित आहे. नाहीतर नुसते ढोल वाढवायचे, कुठतरी मस्जिद दिसली की जोरात वाजवायचं, दंगा करायला बघायचा. दिस इज नॉट अ शिवाजी महाराज. शिवाजी महाराज असले नव्हते. सगळ्या जातींना सोबत घ्या, सगळ्या धर्मांना सोबत घ्या. आणि मी व्याख्यानाला तारीख अशाच शिवजयंती मंडळाला देतो की जे मिरवणूक काढत नाहीत आणि डॉल्बी डिजिटलचा संबंध येत नाही, याच्यामुळे नुकसान होतंय समाजाचं. म्हणून शिवजयंतीच्या मिरवणुकीला घरंदाज घराण्यातल्या स्त्रिया महिला येत नाहीत. कारण तुम्ही शिवजयंतीला गाणी कुठली वाजवता? सैराट वाजले की 12, याचा काय संबंध आहे? म्हणजे एकमेव भक्त हे शिवभक्त असे बदमाश आहेत. तुम्ही कधी बघितलं जैन लोकांच्या मिरवणुकीमध्ये पिक्चरची गाणी? कधी मुस्लिमांच्या मिरवणुकीमध्ये गाणी बघितली? कधी शीख लोकांच्या मिरवणुकीमध्ये गाणी बघितली? कधी ख्रिश्चन लोकांच्या मिरवणुकीमध्ये गाणी बघितली? मग शिवजयंतीच्या मिरवणुकीत गाणी येतात कुठून? ही खान तुमच्या डोक्यात आली कशी? तर ही याच्यामुळे की तुम्हाला सांगणारे लोक शाणे नव्हते. तुमचा गैरसमज करून दिला की शिवजयंती म्हणजे आरडाओरडा. आरडाओरडा नसते शिवजयंती. आणि मिरवणूक काढायचा संबंधच काय? तुम्ही शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांना तुमचा अभिमान वाटावा असं तुम्ही काय केले? फक्त छादाड काढायचो, मला शिवाजी महाराजांचा खूप अभिमान आहे. अरे पण तू काहीतरी कर ना की तुला शिवाजी महाराजांचा अभ्यास. अरे तू तुझ्याकडे बघून, तुमच्याकडे बघून एखाद्याला वाटलं पाहिजे. समजा एखादी मुलगी रात्री एकटी चाललेली आहे आणि तिच्या मागून 4 मुली, तू एकटी चालली म्हणून गाडी घेऊन आलोय, तुला तुझ्या घरापर्यंत सोडायला आलोय, याला शिवजयंती म्हणतात. म्हणजे ज्या देशामध्ये मुली आणि महिला असुरक्षित असतील त्या देशातल्या लोकांना शिवजयंती करण्याचा कुणी अधिकार दिला? आज आमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न का वाढला? शिवाजी महाराज आम्हाला कळले नाही. दुसऱ्याची मुलगी बघितली, बाई बघितली, ती आपल्यापेक्षा लहान असेल तर तिला ताई म्हटलं पाहिजे, आपल्यापेक्षा मोठी असली पाहिजे तिला आपण माई म्हटलं पाहिजे. ही शिवाजी महाराजांची संस्कृती आम्ही जपली का? आणि म्हणून हे प्रश्न उभे राहिलेत. आणि याच्या पुढे असं हे दाड्या वाढवणं, मिशा ठेवणं, टिळे लावणे, यांनी शिवभक्ती होत नाही. शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे आचार आणि विचार कृतीत आणणारी माणसं. शिवाजी महाराज कोणाला समजले असं थोडक्यात सांगू का? तर शिवाजी महाराज म्हणजे कमी वेळ, कमी पैसा, कमी मनुष्यबळ, एवढं सगळं हाताने असतात सुद्धा मोठ्यात मोठा यश मिळवणं, याला शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून तिथं मॅनेजमेंट कामाला